पिंपरी चिंचवड परिसरामध्ये मिस पिंपरी चिंचवड स्पर्धेची मानकरी ठरलेली विशाखा सोनकांबळे यांनी मात्र आपल्या आयुष्याचा अंत करून घेतला. कारण की विशाखा यांनी राहत्या घरातच आपली जीवनयात्रा संपवली. विशाखा यांनी इतक्या टोक्याचं पाऊल का उचललं हे मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सांगवी भागातील मधुबन सोसायटीमध्ये राहत्या घरातच विशाखा सोनकांबळे यांनी सोमवारी सकाळी गळफास घेऊन आयुष्याचा अंत केला. विशाखा सोनकांबळे ह्या योगा प्रशिक्षक देखील होत्या. तसंच त्या मिस पिंपरी चिंचवड स्पर्धेच्या मानकरी देखील ठरल्या होत्या. त्यामुळे विशाखाने हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत मात्र संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कारण की विशाखा हे आपल्या पती दीपक सोनकांबळे आणि दोन मुलासह मधुबन सोसायटीमध्ये राहत होत्या. रविवारी रात्री विशाखाचे पती आपल्या मुलासोबत मुलांना घेऊन हॉलमध्ये झोपले होते आणि विशाखा मात्र रूममध्ये झोपली होती. त्या दरम्यान विशाखाने अगोदरच हाताची नस कापून नंतर गळफास घेतला. विशाखा यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत मात्र अजूनही कारण अस्पष्ट आहे.